टाटा ग्रुपच्या अशा दोन कंपन्या ज्याचे स्टॉक खरेदी करून मालामाल होऊ शकतात. हो, पण हा व्हिडिओ फक्त पैसा कमवणे या उद्देशाने बघू नका, कारण यामध्ये खूप सारी चांगली इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार आहे. नॉलेज या दृष्टिकोनाने बघा, आणि जर गुंतवणूक करायची असेल तर तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरच्या मदतीनेच करा. मी सांगतोय म्हणून नको. सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा, कारण अशाच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. सर्वात पहिला एक गोष्ट घडली, तुम्हाला माहिती आहे का? माहिती नसेल तर न्यूजमध्ये अपडेट राहावं लागतं, आणि न्यूज देणारं आमचं एक चॅनल आहे ज्याचं नाव आहे वेल्थ न्यूज मराठी. या चॅनलवर काय होतं, स्टॉक मार्केट रिलेटेड ज्या काही न्यूज असतील, वेल्थ रिलेटेड ज्या काही न्यूज असतील, त्या सर्वात आधी तुम्हाला पाहता येतील मराठी भाषेमध्ये. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, किंवा सर्च करू शकता वेल्थ न्यूज मराठी. टाटा ग्रुपची एक न्यूज आहे. कोणती न्यूज आहे? टाटा ग्रुप एक नवीन ॲप लॉन्च करत आहे ज्याचं नाव आहे सुपर ॲप. सुपर ॲप हा काय प्रकार आहे आणि एवढी का हवा आहे त्याची, आणि मी का त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवतोय? रतन टाटांनी मला सांगितलं आहे का की ही व्हिडिओ स्पॉन्सर आहे? बिलकुल नाही, कारण याचा आपण प्रॉपर कंपॅरिझन करणार आहोत. खूप मोठं डील हे होऊ शकतं, याची सविस्तर कारणे आपण यामध्ये पाहणार आहोत. सर्वात आधी पाहू सुपर ॲप म्हणजे काय असतं. सुपर ॲप जसं तुम्ही समजू शकता वी चॅट. वी चॅट तुम्हाला माहिती आहे, तुमचा अंदाज असेल वी चॅट म्हणजे फक्त चॅटिंग केलं जातं. जसं आपण व्हॉट्सॲप वापरतो अगदी तसाच वी चॅटचा पण वापर होत असेल, मुळीच नाही. चायनामध्ये याचा वापर केला जातो, आणि वी चॅट वापरण्यासाठी सुरुवातीला त्याने एक ॲप दिलं होतं वी चॅट नावाचं, यामधून फक्त तुम्हाला चॅटिंग करता येत होतं. पण जसजशी त्याची ग्रोथ होत गेली, तसतसे वेगवेगळे फीचर्स त्यांनी ॲड करायला सुरू केले. आता चायनामध्ये हे ॲप एवढं पॉप्युलर आहे की मोस्ट ऑफ द पीपल हे ॲप वापरतात. प्रत्येकाकडे जवळपास हे ॲप आहे जो मोबाईलचा वापर करतो, स्मार्टफोनचा वापर करतो. आता सिंपल एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जर जेवण हवं असेल, ऑनलाईन मागवायचं असेल, तर काय कराल? उबर इट्स किंवा झोमॅटो स्विगी. जर तुम्हाला कार हवी असेल, तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनसाठी कुठेतरी जायचं असेल, तर त्यासाठी काय कराल? दोन ऑप्शन आहेत, ओला किंवा उबर. जर तुम्हाला एखादा प्रोडक्ट ऑनलाईन मागवायचा आहे, मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, कॉम्प्युटर असेल, काहीही असेल, तर त्यासाठी काय वापराल? अमेझॉन आहे किंवा फ्लिपकार्ट आहे. जर तुम्हाला रिचार्ज करायचं असेल, पैसे ट्रान्सफर करायचे असतील, तर तुमच्या मनामध्ये एकच विचार येतो, फोनपे, गुगल पे किंवा पेटीएम. असे वेगवेगळे ॲप तुम्ही वापरता चॅटिंग करण्यासाठी. मोस्ट ऑफ द लोक फेसबुकचा वापर करतात, किंवा जास्तीत जास्त व्हॉट्सॲपचा वापर केला जातो. पण वी चॅट या सर्व गोष्टी एकत्रित देतं. हो, इथे तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या ऑफर वी चॅट तुम्हाला देतं. याच्यामधून लोनसुद्धा ॲप्लाय करू शकता. शारीरिकदृष्ट्या तुम्हाला जर काही गरज असेल, म्हणजेच हॉस्पिटलाइज व्हायचं असेल, डॉक्टरची गरज असेल, हेल्थ कन्सल्टन्सी काहीतरी हवी असेल, तर यासुद्धा गोष्टी इथे तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यासोबत लाईफ इन्शुरन्स, कार्ड असेल, ऑनलाईन पेमेंट असतील, किंवा तुम्हाला कार बुक करायची असेल, फ्लाईट बुक करायची असेल, ट्रेनचं बुकिंग करायचं असेल, बस बुकिंग करायचं असेल, अशा अनेक गोष्टी, कोणताही प्रोडक्ट मागवायचा असेल, या सर्व सर्व्हिसेस, हे सर्व प्रोडक्ट एकाच प्लॅटफॉर्मवर मिळतात, आणि हा प्लॅटफॉर्म म्हणजे काय? वी चॅट. आता वी चॅटबद्दल का माहिती सांगतोय? कारण याच्याच रिलेटेड हे ॲप आहे, सुपर ॲप. सुपर ॲप म्हणजे काय? याच्यातून अनेक गोष्टी तुम्हाला टाटाकडून मिळणार आहेत. त्याच्या आधी बेसिक गोष्टी आपण पाहू. रिटेल सेक्टरमध्ये रिलायन्स पण उतरला आहे. रिलायन्समध्ये मोठमोठ्या ग्रुपने इन्व्हेस्टमेंट केली आहे. बघा, लक्षपूर्वक पहा, रिलायन्सने सुरुवात कशापासून केली? जिओपासून. जिओपासून खूप मोठा कस्टमर बेस एकत्रित केला, अनेक लोकांना एकत्रित आणलं. आता तुम्ही इथे पाहू शकता, पहिल्यांदा पूर्णपणे फ्री सर्व्हिस दिली, सिम कार्ड फ्री, इंटरनेट फ्री, सगळ्या गोष्टी फ्री, चॅटिंग फ्री, SMS फ्री. याच्यामधून काय झाला? खूप सारा वर्ग त्यांच्याकडे अट्रॅक्ट झाला. लोकांना फ्री सर्व्हिसेस मिळायला लागल्या. ज्या सर्व्हिसेससाठी आपण पर मिनिट पैसे मोजत होतो, त्या सगळ्या सर्व्हिसेस अनलिमिटेड फ्री प्रोव्हाइड केल्या. याच्यानंतर एक स्टेप ते पुढे गेले, त्याच्यामध्ये त्यांची मोनोपोली वाढत गेली. आता तुम्ही बघू शकता, टेलिकॉम सेक्टरमध्ये जिओ सर्वात मोठा प्लेअर बनला आहे. का बनला? कारण त्यांनी सुरुवात फ्रीपासून केली. आता भारत देशामध्ये एखादी वस्तू फ्री मिळते, एखादी सर्व्हिस फ्री मिळते, याचा अर्थ तुम्हाला माहितीच आहे, रांगच्या रांग लागते. आणि जिओसाठी किती मोठी रांग होती हे तुम्हाला माहितीच असेल. आता तिथून पुढे त्यांनी वेगवेगळ्या सेक्टरमध्ये एंट्री करायला सुरुवात केली. आता वेगवेगळे सेक्टर कोणते होते? इथे तुम्ही पहिला
मोठा सेक्टर म्हणजे रिटेल सेक्टर. जिओमध्ये खूप सारे इन्व्हेस्टर आले. आता ते इन्व्हेस्टर कोणते होते? फेसबुक आहे, सिल्वर लेक आहे, विस्ता आहे, जनरल अटलांटिक आहे, KKR आहे, मुबादला आहे, अशा अनेक मोठमोठ्या फॉरेन इन्व्हेस्टमेंट कंपन्या इन्व्हेस्ट करू लागल्या आणि रिलायन्समध्ये त्यांची मोठी इन्व्हेस्टमेंट वाढत गेली. आणि याचाच फायदा रिलायन्सला काय झाला? रिलायन्स कर्जमुक्त झाला. कर्जमुक्त होणं किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला माहिती आहे का? जशी कंडिशन अनिल अंबानींची झाली, अनिल अंबानींची कंडिशन काय आहे? आज त्यांच्याकडे घराचं भाडं देण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत, ते खूप जास्त कर्जबाजारी झालेत. आता कर्जबाजारी झाल्यामुळे कर्ज वाढत गेलं, इन्कम कमी होत गेला, बिझनेस एक्सपान्शन जास्त केल्यामुळे प्रत्येक सेक्टरमध्ये ते एंट्री करत गेले आणि ती एंट्री करण्यासाठी लागणारं कॅपिटल कर्जाच्या स्वरूपात त्यांनी उभा केलं. कर्ज घेऊन वेगवेगळ्या कंपन्या उभा करत गेले, ज्याच्यामुळे डेट वाढत गेलं आणि शेवटी काय झालं तुम्हाला माहितीच आहे. अनिल अंबानी कर्जबाजारी झाले. अगदी त्याचप्रमाणे धीरूभाई अंबानी यांची दोन मुलं, पहिला मुलगा तर कर्जबाजारी झाला, म्हणून मुकेश अंबानी यांनी खूप चांगली स्टेप उचलली, खूप मोठमोठे इन्व्हेस्टर आपल्या ग्रुपमध्ये आणले आणि ते कर्जमुक्त झाले. आता याचाच फायदा उचलण्यासाठी ते रिटेल बिझनेसमध्ये पण घुसले. रिटेल बिझनेसमध्ये येऊन त्यांनी काय केलं? ऑलरेडी त्यांचा थोडा बेस होता, आता रिलायन्स रिटेल मोठं करण्यासाठी त्यांनी बिग बझारला ॲक्वायर केलं. बिग बझार ॲक्वायर केल्यानंतर रिटेल ग्रुप त्यांचा एवढा मोठा बनला की आता खूप मोठमोठे इन्व्हेस्टर सिल्वर लेकसारखेसुद्धा रिलायन्समध्ये गुंतवणूक करत आहेत. आता रिलायन्स रिटेलमध्ये सुद्धा गुंतवणूक वाढायला लागली, कारण संपूर्ण जगाला कळून चुकलं आहे आता रिलायन्स थांबण्यातला नाही, खूप मोठ्या लेवलला रिलायन्स ग्रुप जाणार आहे. आणि रिटेल सेक्टरमध्ये रिलायन्स वन ऑफ द बिग कॉम्पिटिटर होऊ शकतो. कोणासाठी? फ्लिपकार्टसाठी आणि अमेझॉनसाठी. म्हणून रिलायन्सचे एकतर स्टोअरसुद्धा आहेत, स्वतःचे काही प्रोडक्ट आहेत, त्याचबरोबर जिओ प्लॅटफॉर्म त्यांच्यासोबत आहे. ऑलरेडी जिओ वापरणारे लाखो करोडो कस्टमर त्यांच्याकडे आहेत, म्हणून खूप मोठा कस्टमर बेस ऑलरेडी आहे. सोबत रिलायन्स ब्रँडचं नावसुद्धा खूप मोठं आहे. आता एवढी मोठी कंपनी याच्यामध्ये एंट्री करते, याचा अर्थ प्रत्येक इन्व्हेस्टर, प्रत्येक मोठा इन्व्हेस्टर ग्लोबल लेवलचा रिलायन्समध्ये गुंतवणूक करत आहे. पण रिलायन्सला टक्कर देण्यासाठी काय होईल? रिलायन्सला सर्वात मोठा ऑप्शन सध्या भारत देशामध्ये आहे, तो म्हणजे टाटा ग्रुप. आता टाटा ग्रुपसुद्धा यामध्ये उतरतो आहे. आता तुम्ही एक प्रश्न स्वतःला विचारा, जर तुम्हाला रिलायन्स आणि टाटा या दोन्हीमधील एक पर्याय निवडायचा असेल तर कोणता निवडाल? याचं उत्तर मी नाही देणार, कमेंट करून कळवा. कोणाच्या जास्त कमेंट येतात हे आपण पाहू. आता तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये समजेल लोकांना कोणता ग्रुप सर्वात जास्त आवडतो, बरोबर, मग तुम्हीसुद्धा तो ब्रँड निवडाल. म्हणून टाटा ग्रुपसुद्धा याच्यामध्ये खूप जोराने एंट्री करत आहे. आता टाटा ग्रुप यामध्ये एंट्री केल्याचा काय फायदा होईल? सर्वात मोठी गोष्ट, वॉलमार्ट याच्यामध्ये गुंतवणूक करणार आहे. किती गुंतवणूक करणार आहे? $1.85 लाख, अगदी बरोबर, $1.85 लाख हा इन्व्हेस्ट करणार आहे. कुठे? टाटा ग्रुपमध्ये. आणि टाटा ग्रुपच्या ॲपचं नाव आहे सुपर ॲप, टाटा सुपर ॲप, जे या वर्षाच्या अखेरीस किंवा सुरुवातीला सुरू होणार आहे. हे ॲप काय करेल? वेगवेगळे प्रोडक्ट डायरेक्ट कस्टमरपर्यंत पोचवेल. आता याचा फायदा टाटाला कसा होईल? टाटाला याचा फायदा होणार, कारण टाटाच्या ऑलरेडी अनेक कंपन्या आहेत ज्या याच्या रिलेटेड सर्व्हिसेस आणि प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करतात, प्रोव्हाइड करतात. आता या कोणत्या कंपन्या आहेत? तनिष्क ज्वेलर्स आहे, टायटन वॉचेस आहेत, स्टार बाजार आहे, ताज हॉटेल्स आहे, स्टारबक्स आहे, वेस्ट साईड आहे, टाटा क्लिक आहे, टाटा स्काय आहे, टाटा क्रोमा स्टोअर्स, टाटा स्टारकिक, अशा अनेक कंपन्या टाटा ग्रुपच्या आहेत. यासोबतच अनेक छोटे छोटे ग्रुप आहेत जे टाटामध्ये काम करत आहेत, ज्याचं जॉईंट व्हेंचर आहे. म्हणजेच काय? तुम्ही ऐकलं असेल, टाटा नमक आहे, टाटा टी आहे, टाटा कॉफी आहे, अशा अनेक प्रोडक्ट टाटा सेल करते. FMCG मध्ये टाटाचा कोणीही आता हात धरू शकत नाही, कारण टाटाचे खूप चांगले प्रोडक्ट आहेत, खूप चांगल्या सर्व्हिसेस आहेत. त्यामुळेच प्रोडक्ट स्वतःचा आहे, प्लॅटफॉर्म स्वतःचा आहे, देशही स्वतःचा आहे, कारण अनेक लोक टाटाशी ऑलरेडी जोडली गेलेली आहेत, अनेक कस्टमर ऑलरेडी टाटाकडे आहे.
याच्या माध्यमातून काय होईल, रिपीटेड ऑर्डर मिळतील. तुम्ही टाटाची कार वापरत असाल, तुम्ही टाटाचे FMCG प्रोडक्ट वापरत असाल, टाटाचं घड्याळ वापरत असाल, टाटाच्या हॉटेलमध्ये खाण्यासाठीसुद्धा जात असाल, अशा अनेक सर्व्हिसेस टाटा स्वतः प्रोव्हाइड करेल. म्हणजेच काय, मॅन्युफॅक्चरिंग स्वतःच केलं, विकलंसुद्धा स्वतःच, म्हणजेच प्रॉफिट वाढत गेलं. आणि जेवढं प्रॉफिट जास्त तेवढा डिस्काउंट जास्त, म्हणजेच याचा इनडायरेक्टली फायदा आपल्याला होणार. सिंपल गोष्ट आहे, जेव्हा एखाद्या कंपनीची मोनोपॉली वाढते, आता तुम्हाला माहिती आहे जसं जिओने सुरुवातीला फ्री सर्व्हिस द्यायला सुरुवात केली आणि तिथून पुढे चार्जेस वाढत गेले, आपल्याला वाटत होतं जिओ फ्री सर्व्हिसेस देणार आणि छोटे मोठे नॉमिनल चार्जेस घेणार. पण जर तुम्ही त्याचा ग्राफ बघितला, जिओची प्राईस बघितली, जिओच्या सर्व्हिसेसची प्राईस बघितली, तर ती वाढत गेली आहे. का वाढत गेली? कारण पहिला त्यांनी कस्टमर ॲक्वायर केले. सिंपल आहे, लॉलीपॉप दाखवलं, लॉलीपॉप दाखवून कस्टमर ॲट्रॅक्ट केले. आणि जेव्हा आपण त्यांच्याकडे ॲट्रॅक्ट झालो, त्यांच्या सर्व्हिसेस घेतल्या, तेव्हा त्यांनी आपली मोनोपॉली दाखवायला सुरू केली आणि रेट वाढवायला सुरू केले. अगदी त्याचप्रमाणे टाटाकडे सुद्धा ऑलरेडी कस्टमर बेस आहे आणि रिलायन्सकडे पण आहे. जेव्हा हे दोन्ही मोठे प्लेयर याच्यामध्ये एंट्री करतील आणि मोठी सर्व्हिस द्यायला सुरुवात करतील, मोठा कस्टमर बेस ॲक्वायर करायला सुरुवात करतील, तेव्हा खूप चांगल्या ऑफर्स देतील. आणि जेव्हा कॉम्पिटिशन वाढतं तेव्हाच ऑफर्स येतात, खूप चांगले डिस्काउंट मिळतात आणि इनडायरेक्टली फायदा आपल्या कस्टमरला होणार आहे. आता याच्या पुढे जाऊन आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये याचा कसा फायदा होईल, आता आपण पाहणार आहोत. टाटाच्या महत्त्वाच्या दोन कंपन्या यामध्ये आपल्याला फायदा देणार आहेत. पहिली आहे टाटा कंझ्युमर. टाटा कंझ्युमर इथे तुम्ही पाहू शकता त्याची प्राईस काय आहे. 70 रुपयापासून त्याची सुरुवात झाली होती 2007 साली आणि आता अराउंड त्याची प्राईज आहे 530-540, म्हणजे जवळपास 550 रुपयावर. 70 रुपयाचा शेअर 550 रुपये झाला. कधीपासून? 2007 पासून 2020 पर्यंत. जर तुम्ही त्यावेळी 70 रुपये गुंतवले असते तर आज त्या पैशाचं व्हॅल्युएशन 550-530 रुपये झालं असतं. अगदी त्याचप्रमाणे ट्रेंट लिमिटेड नावाची ही सुद्धा टाटाचीच कंपनी आहे, याची प्राईजसुद्धा तुम्ही पाहू शकता. खूप बेस्ट व्हॅल्युएशन या कंपनीचं आहे. 20 रुपयापासून सुरुवात झाली होती आणि आज प्राईस त्याची आहे 731 रुपये. अगदी बरोबर, 731 रुपये. आणि या जॉईंट व्हेंचरचा फायदा, या ॲपचा फायदा या स्टॉकवर होणार आहे. हे स्टॉक खूप मोठे मल्टीबॅगर होणार आहेत. का होणार हे पण तुम्हाला सांगतो. टाटावर लोकांचा सर्वात जास्त विश्वास आहे. लोक चूज करतात पहिल्यांदा टाटाला, कारण लोकांचा विश्वास आहे, ब्रँड व्हॅल्यू आहे आणि सर्वात मोठे रिझन म्हणजे त्याचे प्रमोटर रतन टाटा यांच्यावर लोकांचा खूप जास्त विश्वास आहे. ज्यामुळे काय होतं, टाटाने ऑलरेडी त्यांची रेप्युटेशन बनवली आहे. टाटाने ज्या काही कंपन्यांसोबत कोलॅबरेशन केलं त्या सर्व कंपन्या अजूनही टाटासोबत काम करत आहेत, टाटासोबत जोडलेल्या अजूनही आहेत. आणि दुसरी गोष्ट, ज्या कस्टमरने टाटाचे शेअर्स बाय केले, जे शेअर होल्डर्स आहेत, त्यांना खूप चांगले रिटर्न्स आजपर्यंत टाटाने दिले आहेत. मग ते डिव्हिडंडच्या स्वरूपात असेल, स्टॉक स्प्लिटच्या स्वरूपात असेल किंवा बोनसच्या स्वरूपात असेल, वेगवेगळ्या स्वरूपात कंटिन्युअस टाटाकडून प्राईज मिळत गेली, पैसे मिळत गेले आणि ह्या स्टॉकमधून सुद्धा बोनस मिळत होते, डिव्हिडंड मिळत होते, कंटिन्युअस पैशाचा इन्कम लोकांचा होत होता आणि स्टॉकची प्राईजसुद्धा वाढत आहे. म्हणजेच काय, खूप जास्त फायदा यातून लोकांना मिळतो आहे. आणि डेफिनेटली मी तुम्हाला सांगतो, या स्टॉकचा विचार करू शकता. तुमच्या ॲडवायझरला विचारून, तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरची ॲडवाईस घेऊन तुम्ही याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता. डेफिनेटली खूप चांगलं प्रॉफिट तुम्हाला यातून मिळू शकतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचं मत आम्हाला कमेंट करा. अजून कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे मला कमेंट करून सांगा. सोबतच फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आमचा कोर्सही जॉईन करू शकता, त्यासाठीही कॉल करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.